राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली. सौनिक या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या. डॉक्टर नितीन करीर यांचा कार्यकाळ संपला. सेवा ज्येष्ठतेनुसार सौनिक यांची वर्णी त्यानंतर लागले. सुजाता यांचे पती मनोज सौनिक यांनी सुद्धा राज्याचे मुख्य सचिव म्हणून धुरा सांभाळली होती. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी सुद्धा याच पदावरती विराजमान झाल्यात. सुजाता सौनिक या अतिरिक्त मुख्य सचिव होत्या. जून 2025 मध्ये त्या निवृत्त होतील. नितीन करीर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारलाय. सुजाता सौनिक या वरिष्ठ IAS अधिकारी आहेत. सेवा ज्येष्ठतेनुसार सुजाता सौनिक या वरिष्ठ होत्या. त्यानंतर राजेश कुमार 1988 बॅच, इकबाल सिंग चहल 1989 ची बॅच हे दावेदार होते. सुजाता यांची नियुक्ती झाल्यानं पती पत्नी दोघही मुख्य सचिव पदावर काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुजाता सौनिक या मूळच्या पंजाबच्या आहेत. मनोज सौनिक हे मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार आहेत. एप्रिल 2023 मध्ये त्यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती अपेक्षित होती, पण त्यांचे पती मनोज सौनिक यांची वर्णी लागली. त्यांच्या नियुक्तीनंतर 1 जानेवारीला नितीन करीर यांना संधी मिळाली. मनोज सौनिक यांच्या निवृत्तीनंतर सरकारने सुजाता सौनिक यांना मुख्य सचिव करण्याचा विचार टाळला होता, पण आता अखेर सुजाता सौनिक यांच्या ज्येष्ठतेचा सरकारने आदर केला. त्यामुळे आता पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला आणि प्रशासनाच्या प्रमुखपदी सौनिक अशा दोन्ही महिला अधिकारी सर्वोच्च पदावर विराजमान झाल्यात. 31 डिसेंबरला नियुक्त झालेले करीर हे यावर्षी मार्चमध्ये निवृत्त होणार होते. करीर यांचा कार्यकाळ 3 महिन्यांनी वाढवण्यात आला होता आणि अखेर करीर यांच्यानंतर सुजाता सौनिक यांना संधी देण्यात आली. शेतकरी, महिला तसंच समाजातील विविध घटकांसाठी अनेक योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य असेल. प्रशासनाची प्रमुख या नात्यानं जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न असेल. यासाठी सहकारी आणि लोकप्रतिनिधींचं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे, असं सुजाता सौनिक यांनी पदभार सांभाळल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटलंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.